मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8 पोटनियम 1 अन्वय खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो. श्री संजय शिरसाट विधानसभा सदस्य, श्री समीर कुणावार विधानसभा सदस्य, श्री सुनील भुसारा विधानसभा सदस्य, श्री सुभाष धोटे विधानसभा सदस्य. शासकीय विधेयके प्रस्थापनार्थ. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28. अध्यक्ष महोदय, सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2022 आणण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 मुंबई महानगरपालिका दुसरी सुधारणा विधेयक 2022 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 मुंबई महानगरपालिका दुसरी सुधारणा विधेयक 2022 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 मुंबई महानगरपालिका दुसरी सुधारणा विधेयक 2022 मांडतो. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 28 मुंबई महानगरपालिका दुसरी सुधारणा विधेयक 2022 मांडण्यात आले. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29. अध्यक्ष महोदय, सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विधिनियम सुधारणा विधेयक 2022 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियम सुधारणा विधेयक 2022 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2022 ते विधानसभा विधेयक क्रमांक 29 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियम सुधारणा विधेयक 2022 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक 2022 मांडतो. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक 2022 मांडण्यात आला. होते एवढे इंट्रोडक्शन होते. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30. महोदय, सन 2022 चे विधानसभा विधेयक 30 महाराष्ट्र विद्यापीठ कवी कुलगुरु कालिदास विद्यालय महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2022 मांडण्यासाठी. प्रस्ताव असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कवी कुलगुरु कालिदास सांस्कृतिक विश्वविद्यालय विद्यापीठ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2022 आणण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कवी कुलगुरू कालिदास सांस्कृतिक विश्वविद्यालय विद्यापीठ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2022 आणण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने 2022 विधानसभा विधेयक चव्हाण महाराष्ट्र कुलगुरू कालिदास महाराष्ट्र सार्वजनिक विधेयक 2022 सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कवी कुलगुरू कालिदास सांस्कृतिक विश्वविद्यालय विद्यापीठ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2022 मांडण्यात आले. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21. अध्यक्ष महोदय, सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत सुधारणा विधेयक 2022 मांडण्यास सभागृहाची अनुमती मिळावी.
प्रस्ताव असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीची सुधारणा विधेयक 2022 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीची सुधारणा विधेयक 2022 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2022 मांडतो. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2022 मांडण्यात आले. अध्यक्ष महोदय, मला आपल्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण इथं आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या सर्व सन्मान्य सदस्यांचं संरक्षण करतात, काय अडचण असेल सुरक्षित तर आपण त्याच्यामध्ये लक्ष देणं आणि काही डायरेक्शन देणं हा आपला अधिकार आहे. नक्षलवादाचे लोकशाहीला पुन्हा आव्हान आलेलं आहे, कारण आपल्या सभागृहाचे आमदार गडचिरोलीचे धर्मराव बाबा अत्राम यांच्यासह प्रशासनाला थेट धमकी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी यांनी दिलेला आहे. एकनाथराव शिंदे साहेब, तुम्ही पण पालकमंत्री असताना गडचिरोलीमध्ये त्यावेळेस आपल्यालाही अशा प्रकारच्या धमकीचं पत्र आलेलं होतं, मला ते आठवत आहे. आता भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी पश्चिम झोन कमिटीचे श्रीनिवास नावाच्या नक्षलवाद्यांनी थेट प्रेस नोटीस काढलेली अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये आपल्या सभागृहाचे सन्मान्य सदस्य धर्मराव बाबा अत्राम यांच्यासह प्रशासनाला धमकी दिली कशावरून? तर अध्यक्ष महोदय, गडचिरोली जिल्हा हा तसं बघितलं तर आदिवासी जिल्हा, मागासलेला जिल्हा, तिथं सूर्यागड येते. तो खनिज प्रकल्पावरून नक्षलवाद आणि प्रशासन हा वाद पुन्हा एकदा त्या ठिकाणी उफाळून आलेला आहे आणि त्या जिल्ह्यातल्या नक्षलवाद्यांच्याकडनं लोकप्रतिनिधींना धमक्या मिळत आहेत आणि त्याच्यामुळे खळबळ अध्यक्ष महोदय उडालेली आहे. सूर्यागड येथे व खनिज प्रकल्प गेल्या 5 वर्षापासून अध्यक्ष महोदय चालू आहे आणि या प्रकल्पाला स्थानिक उमेदवारांकडनं नेहमीच विरोध होतोय. जवळपास मधल्या काळामध्ये 80 वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि 5 वर्षापासून सुरू असलेला हा लोह खनिज प्रकल्प उत्खननाचा वाद निर्माण झालेला आहे. आमचं म्हणणं अध्यक्ष महोदय असं आहे की ह्याच्यामध्ये माग पण एकदा आमदार असताना, त्याला बरेच वर्ष झाली, मला वाटतं पवारसाहेब मुख्यमंत्री होते, त्याही वेळेस नक्षलवाद्यांनी स्वतः बाबा अत्रामांना किडनॅप केलेलं होतं आणि मग नंतर काही चर्चा होऊन त्यांना परत सोडलेलं होतं. अध्यक्ष महोदय, बाबा अत्राम साहेब असू द्यात किंवा कुणी सन्मान्य सदस्य असू द्यात, अशा वेळेस घटना याची गांभीर्य लक्षामध्ये घेऊन आपण आणि सभागृहाच्या नेत्यांनी ताबडतोब त्यांची वाढवावी, त्याच्या संदर्भामध्ये जो काही बंदोबस्त असेल तो द्यावा. इव्हन त्यांना एकट्याला नाही, प्रशासनाला पण नाही. उद्या ज्याला प्रशासनाचा देखील विश्वास उडाला की आपल्याला वाऱ्यावर सोडलं जातं तसंही होता कामा नाही. त्याच्यात राज्य सरकारने कठोर अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं कारवाई तातडीनं केली पाहिजे. अशा पद्धतीनं माझं सभागृह आपल्याला या निमित्तानं म्हणणं आहे, हे काम ताबडतोब थांबवण्याची धमकीच देण्यात आलेली आहे आणि धमकीचं पत्र काढण्यात आलेलं आहे. हा वाद प्रचंड चर्चेत आलेला आहे, म्हणून ही गोष्ट मला आपल्यामार्फत सभागृहाच्या लक्षामध्ये आणून द्यायची. सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय गंभीर बाब समोर आणलेली आहे. आपल्या राज्याचे आपले धर्मराव बाबा अत्राम यांना अहो मी बोलतो दादा, तुम्हाला देतो ना संधी, मी बोलून घेतो ना, तुम्ही बोला ना, काय अडचण नाही, 2 मिनिटात अगदी विषय. धर्मराव बाबा अत्राम आपले जे सन्मान्य सदस्य आहेत त्यांना जी आलेली धमकी आहे गंभीर दखल घेतलेली आहे. सगळी आवश्यक सुरक्षा त्यांना पुरवली जाईल आणि मी आज पुन्हा ठिकाणी कमिशनर अध्यक्ष महाराज, गंभीर विषयावर अन्य विरोधी पक्ष नेत्यांनी माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की हा जो गडचिरोलीचा सूर्यागडचा प्रकल्प आहे, या प्रकल्प सुरू केल्यामुळे साधारणतः 4000
लोकांना काम त्या ठिकाणी मिळालेलं आहे. नक्षलिझम त्या ठिकाणचा संपवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या उपाययोजना केल्या गेल्या माझ्या असं वाचनामध्ये लक्षामध्ये असं आलेलं आहे की हा सुरजागडचा प्रकल्प बंद पाडण्याच्या दृष्टिकोनातून नक्षलवाद्यांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत तर तशा प्रकारचं काही होणार नाही आणि त्या भागातल्या ज्या 4000 लोकांना या प्रकल्पाच्या सुरू झाल्यामुळं ते काम मिळालेलं आहे ते काम तरुण पिढीच्या हातून जाणार नाही याची काळजी आपण घ्यावी तसं आपण सत्ताला आश्वस्त पटेल साहेबांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. आज या ठिकाणचं चित्र बदलू शकेल अशा प्रकारचा सुरजागडचा प्रकल्प आहे. जाणीवपूर्वक नक्षलवादी चळवळीतले लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी सुरजागडची जी देवी आहे त्याला काहीतरी करणार आहे काही संबंध नाही. दूर हा प्रकल्प आहे. तो जो डोंगर आहे ज्याला त्या ठिकाणी अतिशय पूज्य मानलं जातं त्याच्या आसपासही कुठे आम्ही मायनिंग होऊ देणार नाहीये. त्याची कुठली वीजही दिलेली नाहीये आणि गेले 5 वर्ष सातत्याने आता ही मायनिंग सुरू झाली. आणि आता आनंदाची गोष्ट अशी आहे की कोनसरीमध्ये आपण पहिल्यांदा जो काही त्या ठिकाणी स्टील प्लांट तयार करायची परवानगी दिली होती त्यावेळेस मुख्यमंत्री होतो नंतर आमचे साहेब पालकमंत्री होते आम्ही सातत्याने त्याच्या पाठीशी उभं राहिलो. जून पर्यंत आता त्याचा पहिला फेज सुरू होणार आहे आणि आता त्यांनी जे काही त्यांना तिथे यश मिळालेलं आहे ते पाहता अजून 20,000 कोटी रुपयाचा आता इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी त्यांनी अनाऊन्स केलाय. त्यामुळे गडचिरोलीचं चित्र हे बदलू शकतं म्हणून आपण दिलेली सूचना अतिशय योग्य आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार आणि सुरुवातीच्या काळामध्ये लोकांची दिशाभूल होती पण आता तिथली जनताही त्याला समर्थन देते आहे. कारण त्याच्यावर कंपल्सरी लोकल लोकांचे ट्रक लावा लोकल लोकांना काम द्या सगळं कंपल्शन टाकल्यामुळे लोकल काम देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यासोबत आता त्या कंपन्या लोकली CSR करायला त्या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि अजून लोकाभिमुखता तिथे काय आणता येईल विशेषतः तिथे एक प्रॉब्लेम असा होता की रस्त्यांची मागे 80 आपण जे सांगितलं होतं वाहना नाग त्या ऍक्सिडेंट नंतर ते झालं होतं तर आता त्यांना एक डेडिकेटेड रस्ताच आपण द्यायचा प्रयत्न करतो आहोत जेणेकरून ट्रॅफिकमुळे किंवा जी काही लोकांची त्या ट्रक्सच्या आवाजाईमुळे जो काही प्रॉब्लेम तयार होतो तो प्रॉब्लेम तयार होणार नाही अशा प्रकारचे कॉरिडॉरच आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्या संदर्भात मी लक्ष घातलंय बाजूला सुधीर भाऊ चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तेही त्या ठिकाणी मदत करतायत मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे. त्यामुळे निश्चित आपल्या सूचनेप्रमाणे पूर्णपणे हा प्रकल्प आपण त्या ठिकाणी कार्यान्वित करू. अध्यक्ष महाराज